नमस्कार, पाकसिद्धी किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात. आकर्षक रंगीबिरंगी कपडे, सजावटीचे सामान, दिव्यांची आरास, रांगोळ्या, मातीचे किल्ले आणि अर्थातच दिवाळी फराळ. या सगळ्या दिवाळी फराळ्यामध्ये प्रत्येक पदार्थ आपला तोरा राखू नये. जमला तर ठीक, नाही तर सगळ्याच मूड ऑफ. सो काटेरी चकली, खुसखुशीत चिवडा, शंकरपाळी, अनारसे, लाडू, तोंडात टाकताच विरघळणारे लाडू, असे अनेक पदार्थ आपल्याला सोप्यात सोप्या पद्धतीने आणि चविष्टपणे घरी कसे बनवायचे ते आपण आगामी येत्या काही दिवसांमध्ये पाकसिद्धी किचनमध्ये पाहणार आहोत. तर याची सुरुवात अर्थातच गोड्याने, बेसनाच्या लाडूने आपण करत आहोत. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे, तीही जरूर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझा प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळेल. तर बेसनाच्या लाडूसाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटीभर साधारण पीठ. बेसनाचं पीठ आहे म्हणजे हे चणा डाळीचं पीठ आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप. चांगलं खायचं तूप आहे, गाईचं तूप आहे, हे तुम्ही कोणत्याही पंजे ब्रँडचं घेऊ शकता आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही गोडी कमी जास्त करू शकता. तर आपण सगळ्यात प्रथम आपण लाडूच्या सुरुवात करण्याअगोदर पॅन गरम करायला ठेवतो आहे आणि त्याच्यामध्ये तूप आणि बेसन आपण छान मस्त खमंग भाजून घेणार आहोत. बेसन भाजताना एक सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात अतिशय सोप्यात सोपी ट्रिक अशी आहे की ती जेणेकरून तुमचा घशाला लाडू खाताना तोपरा बसत नाही किंवा तो चिकटत नाही. तर कोणत्या पद्धतीने आपण करतो आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चणा डाळीचं पीठ आणि तूप मी एकत्र असं पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आता आपल्याला व्यवस्थितपणे छान खमंग भाजून घ्यायचं आहे. लो टू मीडियम म्हणजे लो हीटवरतीच हे आपल्याला भाजायचं आहे. आपण भाजायला सुरू केल्यानंतर एक साधारण 2 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक हपका मारायचा आहे या पद्धतीने. कारण या पाण्याचा हपका मारण्यामुळे हा जो लाडू आहे हा अजिबात मेंजट होत नाही किंवा तो टाळूला अजिबात चिकटत सुद्धा नाही आणि तोंडात टाकल्याबरोबर बेसनाचा लाडू हा विरघळला पाहिजे किंवा या पद्धतीनेच तो तयार झाला पाहिजे. तरच त्याची खरी खुमासदार चव ही प्रत्येक घासाला आपल्याला जाणवणार आहे. 2 हप्त्यात मी असं पाण्याचा शिटकारा मारलेला आहे की ज्याच्यामुळे लाडू आडवा हरवाळ व्हायला मदत होणार आहे. आणि एकदा आपण असा म्हणजे शिंपडा केला की कंटिन्युअसली व्यवस्थित आपल्याला तो छान हलवायचा आहे. त्याच्यातनं जो अरोमा आहे तो एकदम परफेक्टली आला पाहिजे आणि बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. आपलं बेसन अगदी मस्त छान खमंग भाजलं गेलेलं आहे. त्याचा एक सुंदर गोडसर वास येतो. लाडू बनवत असताना शेजारच्याला समजलं पाहिजे बेसनाचा लाडू चालू आहे. त्याच्यातच आपल्याला समजून येतं आपलं बेसन अतिशय सुंदर प्रकारे भाजलं गेलेलं आहे. तर हे या पद्धतीने गोल्डन, साधारण हलकं गोल्डन अशाच टेक्स्चरचं अगदी हरवाळ आपल्याला बेसन भाजून तयार झालेलं आहे. थोडंसं थंड होऊ दे आणि थोडं थंड झालं की मग खूप जास्त गार नाही करायचं. ते कोमट असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे. आणि आता या स्टेजला मी याच्यामध्ये वेलची पावडर फक्त घालून देते आणि एक 5 मिनिटात थोडंसं हलकं थोडं त्याच्यातला थंडी झाला, जो हॉटनेस आहे तो थोडा कमी झाला की मग आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे. नाही तर मग पिठी साखरेला पाणी सुटतं आणि अर्थातच लाडू पातळ होण्याची भीती राहील. आपलं मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत पिठी साखर. पिठी साखर आपल्याला चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे मिक्सर मी व्यवस्थितपणे सेट करून घेतलं आहे आणि आता आपल्या आवडीप्रमाणे अर्थातच त्याच्यामध्ये काजू किसमिस जाणार आहेत आणि ते व्यवस्थित आता आपल्याला बाइंड करायचे आहे छान. लाडू वळून घेताना मुख्य गोष्ट हीच आहे की मिश्रण जे आहे जर असं बरं वाटत असेल कोरडं आहे तर हात थोडासा हाताला आपल्या तूप लावून घ्यायचं आणि मग व्यवस्थित लाडू बांधायचा. पण आपलं मिश्रण अगदी परफेक्टली झालेलं आहे त्यामुळे त्याला कुठल्याही वेगळ्या तुपाची पुन्हा गरजच नाही आहे. आपले बेसनाचे लाडू वळून अगदी परफेक्टली तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते अगदी छान खमंग खुसखुशीत झाले. मी एक लाडू तुम्हाला ब्रेक करून दाखवते, बघू शकता तुम्ही.
अगदी हरवाळ छान अजिबात चिकटत नाही खाताना जे बेला किंवा टाळूला तोंडात टाकल्याबरोबर हलाडू छान विरघळला जातो, इतका सुपर आणि एकदम मस्त होतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। पुन्हा भेटूया पाकसिद्धी किचनमध्ये लवकरच। धन्यवाद।